मी गौतमी देशपांडे आणि स्टार स्पॉट टॅलेंट च्या माध्यमातून आज मी तुमच्या सगळ्यांशी बोलतीये. मी तुम्हाला सगळ्यांनाच एक अभिनेत्री किंवा माझा हुशीलना मधली सई म्हणून तुम्ही मला ओळखता. पण असं आहे की अभिनयात यायच्या आधीपासनं माझी खूप 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 जवळची आवड आहे. एक अशी गोष्ट आहे की ज्याच्या शिवाय मी कधीच जगू शकत नाही. त्याच्यामुळे ती गोष्ट आहे सिंगिंग. आय एम शुअर तुम्ही ऐकलं असेल आधी कधीतरी माझं गाणं. पण गाणं, मी नेहमी म्हणते की गाणं हा माझा श्वास आहे आणि श्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही. तशी मी सुद्धा गाण्याशिवाय किंवा म्युझिक शिवाय जगू शकत नाही. आणि लहानपणापासून मी गाणं शिकत होते. साधारण दोन दुसरीत असताना वगैरे मी सुरू केलं गाणं शिकायला. मग विशारद पर्यंत शिकले, मग मध्ये परत खंड पडला, परत शिकले. आणि मी खर तर जनरली आई आणि ताईकडे बघून गाणं शिकायला लागले. कारण पूर्वी सगळ्यांचं आपलं असं झालं असणार आहे की आपण आपल्या मोठ्या बहिणीकडे बघून किंवा आयांकडे बघून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला घेतो. त्याच्यामुळे ताई फक्त गाण्याच्या क्लासला जायची, म्हणून मलाही गाणं आवडतं म्हणून मी क्लासला जायला लागले. आणि ताईकडे बघून मी डान्सच्या पण क्लासला जायला लागले, जे की मला कधी जमलं नाही फारसं. पण गाण्यासाठी मी ताईचं बघून जायला लागले. आणि माझी आणि ताईची इन जनरलच खूप 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 धमाल चालू असते. कारण ती सुद्धा उत्तम गाते, ती शिकलेली आहे उत्तम गाणं. आणि आमची बरेच जुगलबंदी चालू असते मस्त. कधीतरी मी गाते, ती डान्स करत असते. कधी कधी आम्ही ड्युएट गाणी गातो. आमच्या आईचा जो कार्यक्रम असायचा रागतरंग नावाचा, त्याच्यात आम्ही दोघीही कोरस द्यायचो. म्हणजे ताई बरेचा निवेदन करता करता कोरस द्यायची. सो ताई आणि माझी अशी जुगलबंदी जनरल खूपदा चालू असते. ती उत्तम गाते. मध्ये आम्ही सहजच अचानक जीवलगा कधी रे येशीला तू गाणं गायला होतं आणि ते समोर खूपच व्हायरल झालं. कारण माझ्या ऑलमोस्ट सगळ्या ग्रुप्सवर अजूनही ते गाणं कधीतरी कधीतरी येत असतं की देशपांडे भगिनींनी गायलेलं हे गाणं वगैरे म्हणून. त्यामुळे खूप छान वाटतं. घरातच ह्या अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी माझं गाण्याचं सगळंच शेअर करू शकते ताईशी आईशी. आणि गाणं ही अशी हॉबी आहे की जी मला शांत करते नेहमीच. आई आणि ताईकडे बघून गाणं मी शिकायला लागले. पण दरवेळेला खूप बरं वाटतं जेव्हा गाणं ही हॉबी माझ्या आयुष्यात आहे किंवा गाणं माझ्या आयुष्यात आहे याचं. कारण दिवस कितीही स्ट्रेसफुल आणि कितीही भयानक गेला तरीही जेव्हा एक शांत एखादं मी गाणं गाते किंवा गाणं ऐकते तेव्हा मला खूप बरं वाटतं. आणि दिवसभराचा सगळा फटीक निघून जातो. मी परत एकदा फ्रेश होते दुसऱ्या दिवशीसाठी. त्यामुळे गाणं मला नेहमीच खूप खूप जास्त हेल्प करतं. आणि त्यामुळेच गाणं या गोष्टीमुळे माझा ताईचा आणि आईचा पण बॉन्ड खूप खूप इवन बाबांचा सुद्धा खूप घट्ट आहे. मी शास्त्रीय संगीत शिकत होते. मी सुधाताई पटवर्धन म्हणून माझ्या गुरु आहेत, त्यांच्याकडे मी शास्त्रीय शिकले. त्यांच्याचकडे ताई सुद्धा शिकली होती. माझी आई पण त्यांची स्टुडंट आहे. आणि ग्वाल्हेर घराण्याचं आमची गायकी होती. तर लहानपणी मला आठवतंय मी सांगितलं तसं ताई फक्त गाण्याच्या क्लासला जायची आणि मला गाणं आवडतं म्हणून मी जाऊन बसायचे. पण साधारण दुसरी तिसरी आपल्याला कितीसं शास्त्रीय कळतं. त्यामुळे मी एकदा आमच्या बाईंनी मला विचारलं काय कसं वाटतं इथे येऊन. आणि मी म्हटलं की मला खूप बोर होतं हो इथे असं म्हणून मी त्यांच्या गादीवर म्हणजे त्या ज्या गादीवर शिकवायला बसायच्या त्या गादीवर झोपून गेले होते. कारण मला खूप बोर व्हायचं तेव्हा लहानपणी. शास्त्रीय संगीत वगैरे असं खूप रागदारी रागदारी ऐकते, तानपुरा लावतायत सगळे, आरामात असा छोटा ख्याल मोठा ख्याल गाताय. त्यामुळे सुरुवात माझी गाण्याची ही अशी झाली होती की मला खूप कंटाळा येतोय, तू आता कुठला राग ऐकल्यानंतर मला कुठल्या वेळेला छान वाटेल आणि कुठल्या रागाने मी रिफ्रेश होईन, कुठल्या रागाने मला कदाचित एक जे छान अभिनयात सुद्धा त्याचा विचार केल्यानंतर मदत होईल. हा असा प्रवास आतापर्यंत घडला आहे. मध्ये मध्ये मी गाणं शिकत नव्हते, मग इंजिनिअरिंग चालू होतं, मग अभिनयात आले. त्याच्यामुळे गाणं शिकणं ही गोष्ट आत्ता कमी झाली आहे. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आणि मी पुण्यात असते तेव्हा मी बाईंकडे जाते अजूनही शिकायला. ताई सुद्धा
मग आते एवढं झालं की तिने रियाज नाही केला आणि सगळ्याच गोष्टी एकत्र करता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती अभिनयात आल्यानंतर तिचा डान्स आणि अभिनय खूप जोरात चालू होतं, पण मग गाणं थोडंसं मागे पडलं. आणि आम्हाला खूप मजा येते, म्हणजे आता ताई जेव्हा गाते तेव्हा मी बरेचदा तिला करेक्ट करत असते, नाही ही जागा अशी घे, ही अशी घेऊन बघ. आणि अजूनही आफ्टर सो मेनी इयर्स ती गेले अनेक वर्ष ती शिकत नाही, त्यानंतरही तिच्या गळ्यात ना उत्तम जागा निघतात. तिला उत्तम कळतं की तू हा इथे जरा सूर हल्ला बरं का, नाही नाही ही जागा अशी नाही, तू नीट ऐक बरं. त्यामुळे तिचे कान इतके तयार आहेत, फक्त रियाजी आवाज जो आपण म्हणतो तसा तिचा नाहीये, म्हणून ती ताना आणि अशी अवघड गाणी नाही गाऊ शकत. अदरवाइज ती अप्रतिम गायिका होऊ शकली असती असा माझा विश्वास आहे. आणि आमची जुगलबंदी चालू असते, आम्हाला खूप मजा येते एकत्र गायला, एकत्र व्हिडिओज करायला, आणि एकूणच एकमेकींच सगळंच कळत असल्यामुळे ती कुठे थांबणार आहे, मला कुठे सुरू करायचंय, मी कधी हार्मनी मध्ये गाणार आहे, हे सगळं आम्हाला एकमेकींचं कळतं आणि त्यामुळे आणखीन जास्त मजा येते. मी कारण ती तिचा रियाज नाही राहिलेला आता तेवढा, त्यामुळे सुरांमध्ये मी मात देते नक्की, तिला डान्स मध्ये तर मी माझा संबंधच नाही, ती मला पूर्णतः मात देते. आम्ही गाणी तर खूप गातो, पण त्यातलं एक आमचं खूप लाडकं गाणं आहे लहानपणापासूनच, जे आम्ही दोघी गातो आणि त्यात मी हार्मोनी गाते आणि ती ते ओरिजिनल गाणं गाते. अच्छा जी मैं हारी चलो मान जाना, देखी सकी हारी मेरा दिल जलाना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाना, देखी सकी हारी मेरा दिल जलाना. हे एक आमचं खूप दोघींचं लाडकं गाणं आहे आणि बेसिकली आम्हाला दोघींनाही जुनी गाणी खूप आवडतात, सो आम्ही मॅक्झिमम वेळेला आम्ही जुनी गाणीच ऐकत असतो दोघी जणी. बरेच आम्ही जेव्हा एकत्र गात असतो तेव्हा आपोआपच खूप मदत एकमेकींना, आम्ही सगळ्याच बाबतीत खूप मदत करतो. म्हणजे माझं अभिनयात काही चुकत असेल तर ती मला सांगते की उद्या हे असं नाही करायचं, हे इथे इथे असा विचार करून बघ, तुला आणखीन जास्त मजा येईल सीन करायला. किंवा गाण्यात जेव्हा ती चुकते तेव्हा मी स्वतःहून तिला सांगते की नाही नाही ही अशी जागा घे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही बसून अनेकदा 10-10 मिनिटं मी तिला एखादी जागा समजावली की ही अशी आहे जागा, ही अशी आहे जागा. त्याच्यामुळे आम्ही ऑफकोर्स एकमेकींना मदत करतच असतो दोन्ही साईडनी, म्हणजे तिला एखाद्या जागेसाठी मी करते, एखाद वेळेला माझा सूर केल्यानंतर ती मला पटकन सांगते, त्यामुळे आमचं हे असं सगळं चालू असतं सतत. मला वाटतं ना नेहमी फ्रेंडलीच असतं ते कॉन्व्हर्सेशन आणि नोकझोक याचे काही हे येत नाही, कारण दोघी जणी बेटरमेंट साठी प्रयत्न करत असतो आम्ही. त्याच्यामुळे जेव्हा बेटरमेंट साठी आपण आपला प्रयत्न करत असतो तेव्हा नोकझोक व्हायची काही गरज नाही उरत किंवा कधी अशी होत नाही, त्यामुळे जे काही असतं ते सपोर्ट करणंच असतं एकमेकींना. मी शाळेत नेहमी समूह गीतात ईशस्तवन स्वागत गीत आणि गाणाऱ्या ज्या एक मुली असतात शाळेच्या नेहमी वेगळ्या, त्याच्यात मी नेहमी असायचे. मी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत कॉलेजमध्ये इंटर कॉलेजमध्ये गात होते, कॉम्पिटिशन्स केल्या बऱ्याच. त्याच्यानंतर मी गेले 4 ते 5 वर्ष स्टेज शोज करतेय वेगवेगळे गाण्याचे, सो गाणं पहिल्यापासून चालू आहेच. आणि आम्ही प्रार्थनेच्या मुली आम्हाला म्हणायचे दरवेळेला, कारण शाळेत आल्यानंतर शाळेची जी प्रार्थना असते, राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा या सगळ्या गोष्टी ज्या सुरुवातीला म्हटल्या जातात त्या आम्ही म्हणायचो माईकवर गाणाऱ्या जनरली मुली. सो आल्या आल्या आम्ही दप्तर टाकायचो वर्गात आणि पळत पळत जायचो आणि तिथे जाऊन प्रार्थनेसाठी उभे राहायचो. आणि एक असा त्यात ऍडव्हान्टेज पण होता, कधी चुकून उशीर झाला शाळेत जायला तर बाहेर थांबण्यापेक्षा आणि बाहेर शिक्षा घेण्यापेक्षा डिरेक्टली आम्ही मग प्रार्थनेला त्याच्यात जायचो आणि सांगायचो की आम्ही प्रार्थना करून आत्ता आलोय, त्याच्यामुळे आम्हाला शिक्षा नका देऊ, वर्गात उशिरा गेलेलं चालायचं थोडं. माझे सगळ्यात जास्त आवडते सिंगर दोन तीन आहेत तसं म्हणाला, एक म्हणजे रफी साहेब, अत्यंत मोठी फॅन आहे मी रफी साहेबांची. लता मंगेशकर, आशा भोसले, जुने बरेचसे गायक ऍक्च्युली, मला असं एक एक नाव नाही घेता येणार, पण रफी साहेब इज मोस्ट फेवरेट. म्हणजे त्यांची गाणी ऐकली की मी वेडी होते कम्प्लिटली आणि त्यांच्यावरती कोणी नाही माझ्यासाठी. त्यांचंच रफी साहेबांचंच एक गाणं आहे, आपकी हसी पे आज नहीं आए,
धर्म चल गया तो मेरा कसूर है, आपकी निगाह ने कहा तो कुछ जरूर है। मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। दोन्ही आहेत माझ्या, पण मी सिंगिंगला एक काकणभर जास्त प्रेफरन्स देईन. कारण एक तुमचं प्रोफेशन असतं, म्हणजे ते पण तुम्हाला आवडतच असतं, पण एक तुमचा सोल असतो. सो मी माझ्या सोलला, म्युझिकला जास्त प्रिफर करेन. मला अगदी खरं सांगायचं तर मनापासून मला म्युझिकल्स करायचे आहेत, कारण ज्याच्यात मला ऍक्टिंगही करता येईल आणि मला माझं गाण्याचा सुद्धा उत्तम वापर करता येईल. सो म्युझिकल्स करणं ही माझी माझा एक ड्रीम आहे खूप आयुष्यात, की ब्रॉडवे स्टाईलची म्युझिकल्स असतात त्या पद्धतीच्या म्युझिकल्स मध्ये काम करणं. ऍज अ सिंगर शी इज 70, ऍक्टिंग साठी 110. ओके. मी आता माझ्याच सिरियल मधलं एक गाणं आहे की जे मला खूप जास्त आवडतं आणि ते सध्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा खूप गाजतंय, मेरी जा. मेरी जा मुझे जान कहो, मेरी जा जान कहो, जान मुझे जान अनजाने क्या जाने, जान के जाए कौन भला, मेरी जा मुझे जान कहो, मेरी जा आय होप तुम्हाला सगळ्यांना माझं गाणं आणि हा इंटरव्ह्यू पण आवडला असेल. आणि तुम्हाला जर का आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा, आणि तुमचे छान छान कमेंट्स पण कळवा. थँक्यू.